ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी कल्याणमधून आहे. कल्याणमधील कोळशेवाडीत 24 वर्षीय तरुणीवर ज्वलनशील पदार्थ टाकत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणीकडील लॅपटॉप लंपास करण्यासाठी चोरांनी तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला. या तरुणी जखमी झालेली आहे. तर लॅपटॉप आणि मौल्यवान वस्तू घेऊन चोर लंपास झाला. दरम्यान या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अज्ञात मोटरसायकल स्वारांनी तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकली, त्यामुळं तिला रॅश आला आणि तिने डोळे बंद केले ज्यावेळेस पावडर टाकला. त्याच वेळेस त्यांनी तिचा जो लॅपटॉपची बॅग होती ती ओढून घेऊन गेले. त्यामध्ये तिला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलेलं आहे, मेडिकलला पाठवण्यात आलेलं आहे. तिची मेडिकल टेस्ट झालेली आहे. तिची चौकशी करणे फिर्याद घेणे चालू आहे. सध्याच्या प्रकरणामध्ये आमचे DBC अधिकारी त्याबरोबरच क्राईम PI हे स्पेशली डेप्युट केलेले आहेत. लवकरच सदर प्रकरणामध्ये आरोपी अटक होतील.